आमच्यासाठी ईडीचे राज्य म्हणजे म्हणजे ई एकनाथ शिंदे आणि डी देवेंद्र फडणवीस असून त्यांच्या नेतृत्वात राज्याची प्रगती होणार रा असून तुमच्यासाठी ईडीची चौकशी लागली असेल तर तुम्ही पुरावे दाखवून मोकळे व्हा किंवा क्लीनचीट मिळवा असा खोचक सल्ला शिवसेना बंडखोर गटाचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिलाय राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आले असून यांच्या नेतृत्वात आम्हाला प्रगती करायची आहे म्हणून तेच आमचे ईडी सरकार आहेत मात्र तुम्ही केलेल्या चुकांमुळे ईडी समोर तुम्हाला हजर व्हावे लागेल तसेच ईडी तुमची योग्य ती चौकशी करेल तिला सहकार्य करा तुमची चूक नसेल तर तुम्हाला क्लीन क्लीनचीट मिळेल मात्र ईडीच्या तपासाला सहकार्य करणे गरजेचे आहे असा सल्ला दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांना दिला संजय राऊत आम आम हे आमचे नेते आहेत मात्र त्यांनी आमच्याबद्दल केलेली जिवंत मृतदेह मेलेले प्राणी डुक्कर हे शब्द आमच्या जिवारी लागले आहेत आमच्या मतांवरच ते राज्यसभेचे खासदार झाले आहेत शिवसेनेच्या आमदारांमुळेच त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे जर ते आम्हाला अशा उपमा देत असतील तर त्यांनी आपली खासदारकी सोडावी अशी मागणीही दीपक केसरकर यांनी केली आहे संजय राऊत हे भरे माणूस आहेत त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी इतर पक्षातील आमदारांची मदत घेऊन पुन्हा एकदा राज्यसभेत निवडून यावे असे थेट आव्हानही केसरकर यांनी संजय राऊत यांना दिले क्या यार? की तकलीफ को बार, बार उठो, बैठो, उठो, बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू